पोरांना आपण गावात एंट्री केलेली आहे आता. त्या स्पॉटला जाऊन बघा पाहू कोणत्या जातीचा साप आहे. पिंपळगाव उजनी या गावात एंट्री केली आपण. भेटन भेटन सर. आपल्याला बुट लागते तुमच्या मित्रांना. आपण आता त्या स्पॉटला आलेलो आहे वजनी पिंपळ गावात. तुम्ही पाहू शकता शेततळ्यात साप आहेत. आता ते जवळ गेल्याच्या नंतर आपण पाहू कोणत्या जातीचे साप आहेत. रेस्क्यू करू जंगलामध्ये सोडून दे. मित्रांनो, सर्व मित्र राहुल डाके या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा का तर तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर बेल आयकॉन दाबा. तिकडे गेला ते विचारायचे आपण ते जावं पण पडू म्हणले एवढं काय घेत नाही. घाबरू नका काही दुसऱ्या नका आलो आता फक्त नाही तर काय व्हायचं. इकडे या बर फिरत फिरत दोन तीन जण वाडा 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 वरती अय अनिल वड ती दोरी सोड ना भाई. हा तिकडून सोड राहिले एक मिनिट थांब राहू तिथे. चल चल पुढं राहुल चल. ए गुटली इधर आज काली फिर सांग
थांब 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 राहुल साइड ने साइड ने एक मिनिट थांब इकडे एक ठेवा आणि इकडे एक ठेवा बस बस माग धर तुम्ही नको टार्गेट नाही देत अजून एक गुन्हे घ्या ही गुन्हे फाटलेली आहे केलेली आहे आता त्यानंतर आपण जंगलात घेऊन तिला सोडून देऊ पर्यावरण यांनी नंदू धाडगे यांनी कॉल केलता त्यांचा कॉल आपण एक नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण एक कॉल केला होता उज्जैनी पिंपळगाव इथून नगर पासून 20 किलोमीटर आहे. तिथं गोनस जातीचा शेततळ्यात आपण साप धरला आपण गोनस जातीचा साप पेतो आलेला आहे आपण तुम्ही पाहू शकता. आपण त्याला सोडून देऊ राहिलो पर्यावरण तुम्ही पाहू शकता गोनस जातीचा साप येऊ त्याला उंदीर वगैरे नाही का खाण्याची खूप आवड असते. आता तो ब्राऊन कलरचा आहे त्याच्यावर काळे काळे डब्बे असतात. काही लोक त्याला आजगर म्हणून पकडतात पण मा चावला जातो साप हा खूप एग्रेरी येतो खूप गुस्सावाला साप आहे. तुम्ही पाहू शकता का मित्रांनो त्याला खूपच स्पीड असल्यामुळे तुम्हाला क्लिपमध्ये दिसू शकला नाही तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो.